मित्रांनो, एका मोठ्या क्रिएटरबरोबर डिस्कशन केल्यानंतर आम्ही एक टॉपिक डिसाईड केला होता आणि त्या टॉपिकला आम्ही कॉल आउट करणार होतो आणि त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवली सुद्धा होती एक, पण काय झालं, तुम्ही ज्या प्रकारचा सपोर्ट मला करताय तो बघून तो व्हिडिओ कधी आलाच नाही, तो व्हिडिओ तसाच अनलिस्टेड पडला आणि तो टाकणार पण नाही मी. बघा, LGBTQ पर्यंत सगळं ठीक चाललं होतं, पोरग पोरगी होतंय, पोरगी पोरगा होतोय, नुसतं जेंडरमध्ये कन्फ्युजन झालं. आता हे खरंच होते का नाही हे त्यांचं त्यांनाच माहिती. जेन जी जनरेशन आहे का नाही, ह्यांना कन्फ्युजन व्हायला लागलं त्यांच्या जेंडरमध्ये. पण काय झालं माहिती आहे का, आता एक नवीन व्हायरस आला, आय आयडेंटिफाय ॲज शेअर. इंस्टाग्राम का सिस्टम तुम्हारा हँग करना सरनी. हा व्हायरस तिकडं बाहेरच्या देशात आलाय, त्यांना स्वतःच्या जेंडरमध्ये कन्फ्युजन होतंच, पण आता त्यांना स्वतः माणूस आहे का नाही त्याच्यात पण कन्फ्युजन व्हायला लागले. If some of these traits apply to you but you still identify as a baby or a toddler, that's totally okay. Why do they always look like this, Marcus? आता आपल्या गेंडू जनरेशनला पण ह्या व्हायरसची लागण झाली, मला वाटलं नव्हतं पण झाली. आणि ह्या व्हायरसचा पहिला मरीज आढळून आलाय मीरा भायंदरच्या ह्या सेंटरवर, पाणी भरणा केंद्रावर. तुम्ही व्हिडिओ बघा. बघा, आय डोंट नो हा पहिला मरीज आहे का ह्याच्यासारखी जमात भारतात आधीच तयार व्हायला सुरुवात झाली. वॉट एव्हर इट, एव्हरीथिंग हॅपन इन US विल बी फॉलोड इन इंडिया इन 20 इयर्स. पण हे एवढ्या लगेच पसरल मला पण वाटलं नव्हतं. आता माझ्यासारखी काही इनोसंट पब्लिक अजून इंटरनेटवर अस्तित्वात आहे, त्यांना प्रश्न पडला असेल की ही असली कपडे घालून ही लोक रोडवर असं काय करायला लागलेत, हे नक्की काय चाललंय. जेवढं माझं नॉलेज आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, ही पोरगी कुत्री म्हणून आयडेंटिफाय झाली किंवा मग एखादा प्राणी म्हणून आयडेंटिफाय झाली असणार. नाही, एखाद्या पोरीला जर मी असं इंटरनेटवर डायरेक्ट कुत्री म्हणलं असतं तर किती कुत्रे माझ्यावर भुंकायला लागले असतील तुम्ही सांगा. पण काय अडचण नाही आता मित्रांनो, कारण ही कुत्री म्हणून आयडेंटिफाय झाली तर तुम्ही कुत्री म्हणू शकता. आता कुत्र्याला कुत्र नाही म्हणायचं तर काय वाघ म्हणायचं का? आप मानो या ना मानो, ये व्हायरस पुरे देश में फैलेगा. आणि आय आयडेंटिफाय ॲज अ फर्स्ट मराठी क्रिएटर हु इज टॉकिंग ऑन दिस शिट. नमस्कार महिला आणि पुरुष मंडळ. महिलांनाच पहिलं का? हा लय चांडायचं. बर. नमस्कार पुरुष आणि महिला मंडळ. बघा बघा, लेडीज फर्स्ट असतं माहित नाही वाटते ह्याला. नमस्कार माणसांनो. माणूसच का? मी बास्केटबॉल आहे. नमस्कार माणसांनो आणि बास्केटबॉलांनो. मी पोपट म्हणून आयडेंटिफाय झालो. नमस्कार माणसांनो, बास्केटबॉलांनो आणि पोपटांनो. तुमच्या आईला तुमच्या, मला माहिती आहे तुम्हाला ही चेष्टा वाटते, पण लवकरच आता माझ्या सगळ्या भारतात सुरू होईल. तुमची पोर पुरी सुरक्षित ठेवा. सगळी गाणी वाजणार, मंडळ आपला आभारी. गरम तेलात टाकलेल्या जिऱ्यासारखी का फाटफाट फाटफाट करायला लागली, हिला डान्सर नाही गॅबरी डान्सर म्हणलं पाहिजे. परवा NH4 हायवेवरनं जाताना वाचलं, पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे. हेच बघून आमच्या इकडची पोरं पुण्यात आली, पुण्यात आलेली काय गायच्या चुन्यात गेली, काय गुन्ह्यात गेली, आणि जी शिकून नोकरीला लागली ती IT गेली, आणि IT जाऊन सिगरेट आणि माल फुकण्यात गेली. नाही, विषय चालला आपला पुण्याच्या महिन्याचा. एकदा मी MPSC पुस्तकं घ्यायला गेलो, तिथनं म्हणलं की चला गणपतीचं दर्शन करायला जाऊया. तिथं मी परत गणपतीचं दर्शन करायला गेलो, त्यावेळेस माझ्या मित्रानं मला सांगितलं की या असल्या पुण्याच्या महिना इथंच सापडतात. अशी काय अडचण आली असेल की हे सगळं करायला लागतंय. बघताय का पोरींनो, मी तुम्हाला सांगतो, एखाद्याच्या पर्सनल गोष्टी अशा एक्सपोज करू नये, पण मी तुम्हाला आज सांगतो खरंच एकदम डिटेलमध्ये. तुम्ही शिकताय, नोकरीला लागताय, तुम्हाला चांगली चांगली पॅकेज आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक पर्सनल माझ्या कॉन्टॅक्टमधलं 2.5 लाख फॉलोअर असलेलं इंस्टाग्रामचं अकाउंट, त्याला बेटिंगचं ॲपचं प्रमोशन करायला 25 व्हिडिओचं 3 लाख रुपये मिळालेलं. आणि तुम्ही 4 वर्ष इंजिनिअरिंग करून ज्यावेळेस तुम्हाला एक पॅकेज मिळतं 3 लाखाचं आणि 3.5 लाखाचं. आता 25 व्हिडिओचं फक्त मी सांगितलं तुम्हाला, हे जर तुम्ही 2-3 ब्रँड बरोबर केलं तर आरामात 10 लाखावर जातात. आम्ही कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि जास्तीत जास्त कंटेंटच्या नावावर तुम्हाला काय करायचं आहे सांगा, हे दिसतंय की तुम्हाला काय चाललं इंटरनेटवर.
काय वाईट वाटून घ्यायची गरज आहे? तुम्हीच सांगा मला, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी पुरीच्या नादानं थोड्याशा उड्या हाणल्या म्हणून काय झालं? पोलीसच तर आहे फक्त, खाकी वर्दीच तर घातली, मग काय तो माणूस नाही का? त्याला काय भावना नाही त्या का? जाऊ द्या बाबा, मी एकटाच काहीतरी बोलून फसायचं, परत कमेंट सेक्शनमध्ये पब्लिक अजून जाळ काढणार माझ्यावर. माझ्या काळजाचं लिटरली पाणी पाणी झालंय मित्रांनो. ह्याच्या वयाचा मी होतो त्यावेळेस गावातनं टायर फिरवायचं, फरशीचा मोबाईल करून खिशात ठेवायचं. त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आपण मोठ्या आवाजात बोलूया मोदी साहेबांसोबत. गेंडू जनरेशन, गेंडू जनरेशन. ही पोरगी 20 वर्षाची, आता पोरगी आहे कोण आहे मला माहित नाही, हिच्या आयडी तिनं टाकलंय की 20 वर्षाचे. ठीक आहे, आता ही पोरगी 20 वर्षाची, थोड्या वेळापुरतं मान्य पण केलं, पण ही पोरं तर नाव आले वाटते ती, ह्यांना अजून धडमिशा पण आल्या नाही. आता असं नको समजू की मिशा आलेल्यांनाच फक्त मोठं म्हणायचं असतं, पण वाटते ती जेन्युअनली ही पोरं बारकी वाटते ती, नाबालिक वाटते ती. मला एवढंच म्हणायचं आहे, कशाला ह्या नाबालिक पोरांच्या मनावर बालमनावर परिणाम करताय? आणि ही काय आहे, एक शर्ट घेऊन आली धुयाला आणि पाणी किती घेऊन आली? लगा माझं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला एकच सांगणं आहे की काय पण असेल, गेंडू जनरेशन गेंडू जनरेशन बघा, पण पाणी वाचवा देश वाचवा. कुणासाठी? ह्या फ्युचर जनरेशनसाठी पाणी देश वाचवायचं आहे आपल्याला. गेंडू जनरेशन. माझं ओपिनियन काय पण असू शकतं, पण तुमचं ओपिनियन मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सगळे मिळून बोला गेंडू जनरेशन, गेंडू जनरेशन. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो.